बातमी जी प्रभाव पाडे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मराठगा नगरीमध्ये साजरी करण्यात आली। तेथे उपस्थित गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी चेअरमन, पोलीस पाटील मंडळाचे अध्यक्ष, त्यांची टीम व भीमा नरवाडे, सिद्धार्थ पतंगे, गजानन गजभारे, सर्वत्र गावकरी मंडळी उपस्थित होते। संयुक्त महाराष्ट्र चळवळी संग्राम या चळवळीमध्ये जाहिरातून दिलेले योगदान महत्त्वाचे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी गोरेगाव येथे निधन झाले। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय दादी। अभिमानाचा सा समाजात जगण्यासाठी विलास आणि अभिमानाचा सा साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण। नमस्कार, माझे नाव ईश्वरी गजानन गजभारे। मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला। महाराष्ट्र शासनाने काल एक निर्णय घेतला, तुम्ही 75 वर्षांच्या माणसाला एसटी फुकट देईल, तर माझा मुख्यमंत्र्यांना एक विषय सवाल आहे। महाराष्ट्रातील 75 वर्षाच्या माणसाला एसटी फुकट देण्यापेक्षा शाळकरी विद्यार्थ्यांना, इथले कवी गायक शायरांना व समाजसेवकांना, प्रतिष्ठित नागरिकांना जर दिली तर काय तरी आपल्या महाराष्ट्राचं आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल होईल। कारण विद्यार्थी हा गोरगरीब आहे, गोरगरीब देशातून विद्यार्थी घडत असतो, त्याच्यासाठी काही लोक आहे वार्षिक फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात। त्याच्यासाठी माझ्या शासनाला आणि मुख्यमंत्र्याला एक विनंती आहे, 75 वर्षांच्या म्हाताऱ्या माणसाला एसटी देण्यापेक्षा एखाद्या शाळकऱ्या मुलांच्या नावावर किंवा लोककवी लोककवी शाहीर लोकप्रतिनिधी पत्रकार यांना एसटी जर फुकट दिले तर याचं काहीतरी होत झाल्यासारखं लागेल। या ठिकाणी मला संयोजकाने दोन शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे। जय लनुजी, जय भीम, जय शिवराय।